बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नाशिकमध्ये मध्यरात्री चंदनाची झाडं चोरली जात आहेत. झाडे चोरीची तक्रार देखील कोणी दाखल करायला पुढे येत नाही. नाशिक महानगरपालिकेतला उद्यान विभाग झोपा काढत असल्याचं नाशकात दिसत आहे. 5 ऑगस्ट मध्यरात्रीच्या सुमारास 3 चंदनाची झाडे चोरी गेली आहेत. नाशकात जणू काय पुष्पाची टोळी सक्रिय झाली असं चित्र निर्माण झाले. 2 दिवसांपूर्वी रात्री 3 चंदनाची झाडे चोरीला गेली आहेत आणि काही महिन्यांपासून चंदनाची झाडे चोरीला जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गणेशनगर येथील एका महापालिकेच्या उद्यानातून ही 3 झाडे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मात्र चंदनाची झाडे चोरी केली अशी तक्रार सातपूर पोलीस स्टेशनला आज ताब्यात दाखल नाही. चंदनाची झाडं चोरून नेली याची तक्रार नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी द्यायला हवी होती, मात्र ती दिली का नाही हे आजही नागरिकांना कळू शकले नाही. चोरांसोबत महापालिका अधिकाऱ्यांची हातमिळवणी तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित होतोय. म्हणून अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. या चंदनाच्या झाडाच्या संरक्षणाची जबाबदारी महापालिकेची असल्यामुळे महापालिकेच्या संरक्षण विभागावर संशय व्यक्त केला जात आहे. येथील सुरक्षा राम भरोसे असल्याने सदरील झाडे चोरी जात असल्याचे नागरिकांचे मत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश बागुल, नाशिक.